कोरोना व्हायरस चिकनमधनं पसरत आहे हे साफ चुकीचं आहे. काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं गरजेचं आहे. 12 मार्च रोजी राहुरी इथे प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अशी माहिती राहुरी पंचायत समिती येथील आरोग्य अधिकारी नलिनी विखे यांनी दिली आहे. सध्या संपूर्ण विश्वात कोरोना व्हायरसनं थैमान घातलंय. सोशल मीडियाच्या माध्यमांमधनं अनेक प्रकारचे समज गैरसमज पसरत आहेत. कोरोना व्हायरसची उत्पत्ती ही चीन या देशामधनं झाली आहे. सध्या 124 देशांमध्ये 1,26,114 कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 4,635 रुग्ण मृत्यूमुखी पडलेत. तसेच या जगामध्ये 68,000 जास्त रुग्ण उपचार घेऊन बरे झालेत. तर महाराष्ट्रामध्ये 11 रुग्ण सापडलेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक देखील रुग्ण आढळून आला नाहीये. जिल्ह्यामध्ये विकी फाउंडेशन विळत जिल्हा रुग्णालय अहमदनगर, बूथ हॉस्पिटल अहमदनगर, शिंगणापूर संस्थान रुग्णालय, शिर्डी संस्थान रुग्णालय, प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी यासह 6 ठिकाणी कोरोना व्हायरसचे उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसबाबत सोशल मीडियाच्या माध्यमांमधनं गैरसमज पसरविणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असं तहसीलदार फसेहुद्दीन शेख यांनी सांगितलंय. तीव्र स्वरूपाचा ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणं ही कोरोना व्हायरसची लक्षणं आहेत. समोरच्या व्यक्तीमध्ये किमान 2 मीटरचं अंतर ठेवावं. सदर कोरोना व्हायरस हा वटवाघूळ आणि खवल्या मांजरपासनं झाला आहे आणि तो आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या माध्यमामधनं संपूर्ण जगात पसरत आहे. हा व्हायरस 28° पर्यंतच्या तापमानामध्येच जिवंत राहू शकतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणं तसेच शीतपेय पिण्याचं टाळावं. तसेच वैद्यकीय अधिकारी वर्षा डोईफोडे यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेसाठी तहसीलदार फसेहुद्दीन शेख, नायब तहसीलदार गणेश तळेकर, सहाय्यक BDO परदेशी, पंचायत समिती आरोग्य अधिकारी नलिनी विखे, वैद्यकीय अधिकारी वर्षा डोईफोडे, देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत, ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद, भाऊसाहेब येवले, विलास कुलकर्णी, सुनील रासने, मनोज साळवे, विजय येवले, मनीषा पटेकर, अनिल कोळसे, शरद पाचारणे, विलास गिरे आदी या ठिकाणी उपस्थित होते. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल करायच्या उपाययोजनाबद्दल आज या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंसोबत आणि सर्व तालुका प्रशासनातील अधिकारी यांच्यासह पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. जसं की आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे का, कोरोना व्हायरस सध्या पॅन्डेमिक म्हणून घोषित झालेला आहे आणि जास्तीत जास्त समाजामध्ये असेल किंवा लोकांमध्ये असेल जनजागृती करण्याच्या दृष्टीने प्रशासनामार्फत युद्धपातळीवर काम चालू आहे. कालच जिल्हाधिकारी महोदयांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 32 अंतर्गत प्रत्येक विभागाला त्यांच्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी निश्चित करून दिलेल्या आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि राहुरी तालुक्यामध्ये ज्या काही उपाययोजना या ठिकाणी करण्यात येत आहेत त्याचासुद्धा या ठिकाणी त्यावरसुद्धा या ठिकाणी चर्चा करण्यात आली. मी फक्त या अनुषंगाने एकच आव्हान सर्व नागरिकांना करू इच्छितो का यामध्ये घाबरून जाण्यासारखं असं काही नाही आहे. फक्त आपल्याला जी काही खबरदारी घ्यायची आहे, काळजी घ्यायची आहे, ती मात्र घेणं आपल्याला अपेक्षित आहे. एकतर आपल्याला स्वच्छता ठेवणे एक महत्त्वाचं आहे. वारंवार आपले हात जे आहेत ते स्वच्छ पाण्याने त्या ठिकाणी धुणे असेल किंवा मग गर्दीच्या ठिकाणी जाणे आपल्याला टाळणं आवश्यक आहे. अशा ज्या काही बाबी आहेत ते आपल्याला या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. असं काही आपल्याला आपल्यासुद्धा जर या ठिकाणी काही गोष्टी निदर्शनास आल्या किंवा असा काही एखादा रुग्ण आढळला तर तात्काळ प्रशासनाशी असेल किंवा आरोग्य विभागाशी असेल कृपया आपण तात्काळ त्या ठिकाणी संपर्क साधावा अशी मी आपल्याला विनंती करतो. दुर्भावाबद्दल बऱ्याचशा समाज माध्यमावरून आणि व्हॉट्सअपवरून सुद्धा काही समाजकंटकांकडून अफवा पसरवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. त्याबद्दल सुद्धा प्रशासनाने अतिशय सक्त अशी भूमिका घेतलेली असून असं जर काही प्रकार आढळून आले असता त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेले आहेत. अशी जर एखादी घटना आपल्याकडे जर निदर्शनास आली तर प्रशासनामार्फत याच्यावर उचित कारवाई करण्यात येईल. सध्या जागतिक स्तरावर एक आरोग्यविषयी निगडीत एक समस्या निर्माण झालेली आहे जी ॲक्च्युली इन्फेक्शियस आहे. म्हणजे हा एक संसर्गजन्य आजार आहे आणि ज्याला हा डिसेंबर 2019 लक्षात आलेला आहे की हा हे जे चायनामध्ये जो आउटब्रेक झाला आणि ज्याच्यामुळे पेशंट्स खूप सगळे आढळून आले ज्यांना एकाच प्रकारची लक्षणं होती, एकाच ठिकाणी होते हे सगळे, तर हा आउटब्रेक जो आहे तो कोरोना व्हायरस या नावाच्या एका विषाणूमुळे झालेला आहे असं लक्षात आलं तेव्हा.
तर कोरोना व्हायरस हा नॉव्हेल कोरोना व्हायरस असं याला नाव दिलं गेलं, कारण कोरोना व्हायरस ऑलरेडी होताच, परंतु त्याचे एक 7 प्रकार तेव्हा होते, अल्फा बीटा गॅमा वगैरे असे त्यांचे नाव आहेत. हा जो कोरोना व्हायरस आढळला हा पूर्णपणे वेगळा होता, त्याचे साईज शेप किंवा जे काही जेनेटिक कंपोजिशन असते ती त्यांच्यापेक्षा वेगळी होती, म्हणून याला नॉव्हेल कोरोना व्हायरस असं नाव देण्यात आलं. आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं लक्षणं बघितली तर हे नेहमीचेच फ्लू किंवा सर्दीची लक्षणं असतात, ज्याच्यामध्ये सर्दी असते, खोकला असतो आणि ताप असतो. मात्र हा ताप अत्यंत तीव्र स्वरूपामध्ये असतो आणि ह्या सगळ्या लक्षणांबरोबरच अशा लोकांमध्ये, अशा पेशंट्समध्ये श्वास घ्यायला त्रास होतो. आणि ह्या ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमी आहे, म्हणजे ज्यांना डायबिटीसारखे जुनाट आजार आहेत, श्वसनसंस्थेचे दमा, TB किंवा अजून स्मोकिंग वगैरे करण्यामुळे ज्यांचे फुफ्फुसं कॉम्प्रोमाइज्ड असतात, म्हणजे ते नॉर्मल फंक्शन करू शकत नाही आणि नॉर्मल ऑक्सिजनची जी लेवल पाहिजे बॉडीला ती नॉर्मल माणसासारखी नसते त्यांच्यामध्ये, ह्यांच्यामध्ये हा विषाणू जास्त, म्हणजे त्यांना ते इन्फेक्शन्स जास्त होतात आणि त्याच्यामधून रिकवर होण्याची शक्यतासुद्धा ह्या व्यक्तींमध्ये कमी राहते. आता ह्याच्यामध्ये जे आम्ही लोक बघतो, सध्याचं जे फोकस आहे तो इंटरनॅशनल ट्रॅव्हलर असतो, आयदर सी ट्रॅव्हलिंग असेल किंवा एअर ट्रॅव्हलिंग असेल, ही एक हिस्ट्री महत्त्वाची आहे. आणि ह्या लोकांच्या जे ट्रॅव्हलर्स आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट्समध्ये आलेले त्यांचे रिलेटिव्ज असतील किंवा सोबत ट्रॅव्हलिंग केलेलं असेल, तर अशा लोकांमध्ये ही लक्षणं आढळली तर त्यांना आम्ही सस्पिशियस आहे असं नाव देतो. तर आता हा विषाणू आपल्याकडे पसरू नये म्हणून आपण काही गोष्टी करायच्या आहेत, प्रामुख्यानं त्याच्यावर फोकस केला पाहिजे आणि काही गोष्टी करायच्या नाही. तर ज्या करायच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वैयक्तिक स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. जेव्हाही आपण पब्लिकमध्ये जातो किंवा कुठूनही कुठलंही काम करून येतो, तर आल्यानंतर पहिल्यांदा हात साबणाने चांगल्या पाण्याखाली, चांगल्या म्हणजे जास्त पाण्याखाली साबणाने स्वच्छ धुवून कोरडे ठेवणे. दुसरं असं आहे की आपल्या घरी प्राणी, पाळीव प्राणी असतील, त्यांना हँडल केल्यानंतर त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट आला, हात स्वच्छ धुणे हे परत एकदा महत्त्वाचं आहे. ह्याच्यानंतर सकस आहार, म्हणजे नेहमी सगळ्यांनी सकस आहार घ्यावा, मात्र आता कोरोना व्हायरस इन्फेक्शनच्या ह्या दृष्टीनं परत एकदा तेच सांगेल. आणि सकस आहारमध्ये विटॅमिन सी ज्याच्यामध्ये आढळतं, जसं की लिंबू आहे, संत्रा, मोसंबी, हे जास्त प्रमाणात खावं. त्याच्यामुळे आपल्याला विटॅमिन सी मिळतं, आपली इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती बूस्ट होते आणि इन्फेक्शन्स आपल्यापर्यंत येत नाही. म्हणजे आपली प्रतिकारशक्ती चांगली राहिली तर कोरोना व्हायरस किंवा कुठलेही दुसरे इन्फेक्शन्स असतील आपण त्यांना रोखू शकतो. आणि तिसरं आहे की म्हणजे जेव्हाही कधी एखाद्या व्यक्तीला समजा सर्दी खोकला असेल तर त्याची जबाबदारी राहील की त्यांना ते नेहमी शिंकताना खोकताना नाकातोंडावर रुमाल धरावा. आणि आपण समजा त्याच्या क्लोज प्रॉक्झिमिटीमध्ये आलो तर साधारण कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 2 मीटरचं तरी अंतर ठेवावं, जेणेकरून ते आपल्याला होणार नाही त्याचा संसर्ग. आणि कोरोना व्हायरसला आत्तापर्यंत तरी कुठली प्रभावी लस निर्माण झालेली नाही आहे किंवा त्याला स्पेसिफिक उपचारही नाही आहे, त्यामुळं आपण कोरोना व्हायरस झाल्यानंतर काय करायचं त्याच्यापेक्षा तो होणार नाही ह्याची काळजी, खबरदारी घेणे वैयक्तिकरित्या खूप महत्त्वाचं आहे. त्यांना आपल्याला जास्त जास्त रेफर करता येईल या दृष्टीने उद्या कार्यशाळा आपण एक आयोजित केलेली आहे. दुसरं, आपण आरोग्य कर्मचारी यांची आपण तालुकास्तरीय बैठक आयोजित केलेली आहे, त्यामध्ये सर्व आरोग्य कर्मचारी असतील. यामध्ये त्यांच्या गृहभेटीमधून जनजागृतीचं कार्यक्रम लोकांनी, त्यानंतर त्यांचे वेगवेगळे जे गटसभा असतील त्या माध्यमातून सुद्धा ते त्यांना जनजागृती करणार. तसेच गावातील बाजार असतील तर त्यामध्ये प्रत्येक गावात बाजार डे तर त्यामध्ये भोंगा लावून लोकांमध्ये आपण त्यांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांना काळजी घेण्याविषयी आपण मार्गदर्शन ह्याविषयीचे आम्ही आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत तसेही संदेश यापूर्वी लेखी दिलेले आहे आणि मीटिंगद्वारे पण यापुढे देणार आहोत. तसंच आता आपण जे प्रश्न विचारले सर की याच्यामध्ये लोकांमध्ये जे गैरसमज आणि गैरसमज, तर आपल्या सोशल मीडियामार्फत काय होतं की खूप मेसेजेस हे होतात आणि लोकांमध्ये संभ्रम तयार होतो काय करणं केलं पाहिजे काय नाही. तर यामधून समाजाचं प्रबोधन करण्याचं महत्त्वाचं म्हणजे की यामध्ये स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवणं हे महत्त्वाचं आहे. तर यामध्ये चांगलं पाणी, स्वच्छ वातावरण ठेवलं पाहिजे, चांगला आहार घेतला पाहिजे आणि स्वच्छ पाणी पिलं पाहिजे, त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढणार आहे. आणि वारंवार हात यासाठी धुवायचे की याच्यामधून हवेतूनसुद्धा पसरणारा आजार नाही, परंतु एखादी व्यक्ती आजारी असेल
आणि ज्याला संशयित जे असेल तर त्याच्या थुंक नाकाच्या जे ड्रॉपलेट्स आहे एअर ड्रॉपलेट्स, तर त्याच्यामधून हा आपल्या पृष्ठभागावर याचे ड्रॉपलेट्स पडल्यामुळे हा विषाणू ॲक्टिव्ह असतो, फार स्ट्रॉंग आहे आणि 56 तास कमीत कमी तो जिवंत राहतो. त्याच्यामुळे आपला जर त्या आपण त्या धु याच्या एरियाशी जर संपर्क आला तर मग आपल्या नाकातोंडाशी जर आपल्या आपल्याला त्याची लागण होण्याची शक्यता असते. म्हणून आपण वारंवार आपले हात धुतले पाहिजे आणि महागडे मास्क वापरण्याची आपल्याला आवश्यकता नाही. श्लोकांमध्ये जे गैरसमज आहे की मास्क N95 स्वाईन फ्लूच्या काळामध्ये तो घेणं गरजेचं होतं, कारण तो विषाणूचा प्रकार तसा होता. आता हा विषाणू मोठा आहे, याला आपल्याला साधा मास्कची सुद्धा गरज आहे. साधा मास्क जरी वापरला तरी चालतं किंवा साधा स्कार्फ लावला तरी आपल्याला चालतं, याला महागडे मास्कची पण आपल्याला आवश्यकता नाही. आणि लोकांमध्ये गैरसमजसुद्धा आहे की आपल्याला जे बोलले की चिकन वगैरे याच्याशी जर रिलेटेड, तर हा जो आजार जो आहे ॲक्च्युली जंगलतोड आणि आपलं वाढतं शहरीकरण आणि याच्यामुळे आपले जे प्राणी आहेत हे अर्धकच्चं मांस ह्या जे आहे याच्यामुळे याचे जे हे विषाणू जे आहेत आता हे प्राण्यांच्या शरीरातून माणसाच्या शरीरामध्ये त्याचा प्रवेश सुरू झालेला आहे. आणि ॲक्च्युली याचं वुहान जे देश आपलं जे हे आहे शहर चायनामध्ये ॲक्च्युली तिथे रुग्ण सापडले होते, परंतु आपल्या आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे. आणि आता प्रत्येक नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. काळजी करू नका पण काळजी घ्या, हे एक संदेश महत्त्वाचा आहे. काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं हे केव्हा चांगलं आहे. आणि आजार होऊ नये म्हणून आपण जर स्वतःची जर काळजी घेतली तर आपल्याला त्याचं काही होणार नाही. स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्याला स्वच्छता वारंवार हात धुणे हा या गोष्टी महत्त्वाच्या आहे. आणि नॉनव्हेज खाण्याचं जे प्रमाणे लोकांचं जे गैरसमज तयार झालेले आहे हे पूर्णपणे चुकीचे आहे. याच्यामध्ये हा जो विषाणू आहे याच्यात हा जो कोरोना व्हायरस तर ह्या कोंबडीशी याच्याशी काही संपर्क नाही, याचा संबंध नाही आहे. तर आपलं फक्त एकच आहे की आजारी जर रुग्ण आपलं प्राणी असेल त्याच्या निकट संबंध आपण टाळले पाहिजे. आणि महत्त्वाचं अर्धकच्चं मांस जे आहे ते खाल्लं नाही पाहिजे. त्याच्यातून म्हणजे कुठलं इन्फेक्शन होऊ शकते किंवा माहीत नाही, मग ते आपण जर चांगल्या पद्धतीने जर आहार आणि पाण्याशी याचा संबंधच नाही ह्या आजाराचा, तर चांगल्या पद्धतीने जर मांस जर आपण शिजून खाल्लं तर आपल्याला याचा पण धोका राहणार नाही. असं समाजामध्ये गैरसमज जे आहे हे जर आपले जर दूर झाले तर ह्या आजाराबद्दल आपल्याला फार काही भीती बाळगवली तर नाही तर चालेल. सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.